बिबट सफारीच्या बाबतीत गेले 8 दिवसांमध्ये जे काय बातम्या येत होत्या किंवा सगळ्या गोष्टी तालुक्यामध्ये जे राजकारण होत होतं हे प्रचंड बिबट सफारी होण्याकरता आंदोलन होतं का फक्त राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीवर टीका करण्यासाठी आंदोलन होतं हे आपण सगळ्यांनी ओळखलं गेलं पाहिजे. नुसती दिशाभूल करायची, माध्यमांच्या माध्यमातून बातम्या पेरायच्या आणि लोकांची दिशाभूल करायची. मी अजूनही सांगतोय बिबट सफारीची संकल्पना चांगली होती, जागेची पाहणी केली होती, पण तिसरा DPR तयार झालेला नाही, त्याला मंजुरी नाही, म्हणून आपली बिबट सफारी त्यांनी तिकडे नेली हे वाक्य चुकीचं आहे. मला जुन्नरच्या जनतेच्या प्रत्येकाच्या मनातल्या भावनाचीच मी ओळखून मी पुढे जाण्याचं नेतृत्व वल्लभ शेट्टी केलं आणि आज मी करतो. मी डे वनला सांगितलं होतं की काही तांत्रिक अडचणीमुळे जरी राहिलं असं तर जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी कशी होईल ही मी नेत्यांबरोबर चर्चा करणार. तेव्हा पण सांगितलं होतं की मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे, बाकीच्यांना नाही तो भाग वेगळा आहे पण मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. ते मला बरेच लोक पत्रकार म्हणायचे म्हणून नाही झाले तर तुम्ही राजीनामा देणार का, म्हणजे मी असं वाक्य काय देणारच नाही, मी सर्वस्व पणाला लावीन, असं भंपक सारखा हवेत बोलणार नाही. झुकेगा नाही साला, औलाद नाही, असं प्राण गेलं तरी चालेल, बलिदान देणार, लेखीच पाहिजे, असं जे वास्तविक पद्धतीने पुढं आपण जाऊ शकतो ते लोकांना सांगितलं पाहिजे. उगाच बोलबोलाही आपण करणार, पण मुंबईला मी होतो आणि मुंबईला तिथं असताना 5 दिवस त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये 6 वेळा या बिबट सफारीवर अजितदादा पवार साहेब, आदित्य ठाकरे साहेब, मी आमची 10 मिनटं का व्हायला चर्चा व्हायची. काय चालले, ऊठ लागणं आहे तिकडं काय, अशी आमची सगळी चर्चा व्हायची. 21 तारखेला मी आपण जेव्हा मीटिंग झाली मला अनेक पत्रकार तुम्ही म्हणाले की तुम्ही फोन करणार का, बोलले मी फोन करणार नाही कारण मला मागचा अनुभव चांगला नाही. काय अनुभव चांगला नाही, म्हणलं ते जाहीर सांगण्यासारखं नाही. मी लेंडे साहेबांना सांगितलं की तुम्ही फोन करा, लेंडे साहेबांनी फोन केला, केला होता की नाही, त्यांनीही त्यांना उत्तर दिलं की अतुल शेठ मागतायत तर ठीक आहे मागू दे चांगलं आहे, मी उपोषणाला बसतो जे जेणेकरून अतुल शेठला मागण्यासाठी पण जोर मिळेल हे ते बोलले. बरोबर ना, होते चांगले असं वाक्य त्यांनी वापरले. ठीक आहे म्हटलं, चांगल्यासाठी आपलं करायचं आहे. उपोषणची तारीख होती 22, 21 तारखेलाच बैठक झाली. बैठकीमध्ये काय काय ठरलं, वन खात्याच्या अधिकृत प्रेस नोटमध्ये जाहीर झालं सगळीकडे बातमी आले, आले का नाही आलं, पण म्हटलं मी या चिठ्ठीला जुमानतच नाही, मला वरतून नेत्यांनी सांगितलं पाहिजे. हां, अधिकाऱ्याला अधिकारच नाही असं ते म्हणाले, पण ठीक आहे असेल. पण आदित्य साहेबांनी 21 फोन केला, 22 फोन केला, तरी जर ऐकत नसेल तर हे योग्य नाही ना. मी अजितदादांना म्हणायचो की त्यांचं म्हणणं असं असं आहे की तुम्ही पत्र द्या नाही तर मुख्यमंत्री पत्र द्या, तुम्ही फोन करा, तुम्ही तरी फोन करा, हा आपला तालुका आहे, आपले लोक आहेत, जाऊन द्या एखादा फोन करा. ते म्हणले हे बघा बाळा, महाविकास आघाडीचं सरकार आहे, जर तू उपोषणाला बसला असता तर तुझं काय करायचं हे मी ठरवलं असतं. आपली बैठक झाल्यानंतर त्यांच्या नेत्यांनी सांगितलं की मी त्यांना फोन करून सांगतो आणि आपण उगाचच काहीतरी करत राहायचं हे मला काही योग्य वाटत नाही. त्यांच्या नेत्यांनी फोन केला नंतर तो त्यांचं ऐकत नाही तर आपण तरी काय करणार. त्याच्यानंतर रोज आमची जेव्हा चर्चा व्हायची, माध्यमांमध्ये काय काय माध्यम बातम्या यायची ते त्यांच्यापर्यंत पोचायचे, कोणाबद्दल विश्वास आहे कोणाबद्दल अविश्वास आहे त्यांच्या फोनवर मला विश्वासच नाही हे बातम्या त्यांच्यापर्यंत गेल्या. त्यांच्या समोर संपर्क प्रमुख सचिन आहिरच्या माध्यमातून पण विनंती केली, पण त्यांनी पण सांगितलं की ते म्हणलं की मुख्यमंत्र्यांनी तर उपमुख्यमंत्र्यांचं पत्र आल्याशिवाय आम्ही काय माघार घेणार नाही. काल मी मुंबईला 8 वाजता तिथून निघालो, 8-9 वाजता, आणि तिथं काय घडलं आणि त्याच्यामुळं काय काय घडलं हे मी जाहीर सांगणार नाही.
कारण जे काय घडलं ते पण सांगू पण नाही करू पण नाही पण ह्या सगळ्या गोष्टीचा जो प्रवास आहे ना हा फक्त आणि फक्त दिशाभूल करायचा मला राग एवढाच आहे ज्या माझ्या नेत्यांनी कायम आपला तालुका घडवला ज्या माझ्या नेत्यांनी आपल्या सगळ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचवलं ज्या माझ्या नेत्यांनी कायम आपल्या शेतीच्या विषयी आपली भूमिका चांगली पद्धतीने आपले घर संपूर्ण होण्यासाठी कायम तयारी केली आपले काही घरं तयार झाले नाही का मुलं शिकली नाही का शिक्षण संस्था कोणी केले आरोग्याच्या दवाखाने कोणी केले मार्केट कमिटी कोणी केली कारखाना कोणी केला आत्ता अशी दादा मदत करत नाही का बिबट सफारी मागा ना पण 8 दिवसांमध्ये फक्त राष्ट्रवादीवर टीका आंदोलन करून टीका व्यंगचित्र काढायचे हे आम्ही सहन करणार नाही तुम्हाला वाटत नाही का वाटत नाही दरेकर वाटत नाही का तुला का नाही बोलत गप बसत काय अजितदादावर टीका पवार साहेबांवर टीका खालच्या पातळीवर करायचे मला विश्वास आहे ना अरे मी काय सांगितलं ना नाही म्हणणार नाही पण त्या नेत्याची आपल्या सगळ्यांना मदत आहे आणि तुम्ही कशाला गप बसता काय करणार आहे तुम्ही पद कोणामुळे भाऊ देवाडे कोणामुळे पद आहे तुला आणि मग मी गेलो तिकडं मी गेलो इकडं काय शेवटी कळणार लोकांना काय काय हे असं बरोबर नाही मी आजपर्यंत तालुक्याचं लोकप्रतिनिधीनंतर 2 वर्षामध्ये गुलाबशेटने सांगितलं जे खरं आहे कुठल्याही पक्षाचा आला मी मदत करतो गुलाबशेट पारखेला मदत केली देवराम लांडेला मदत केली श्याम पांडेला मदत केली केली का नाही केली हे मला म्हणतात कशाला करता म्हणलं आपल्या लोकांना होतंय ना करणार मी फिरोज पाटील मला म्हणतात हिरडा कारखान्यासाठी मदत केली का नाही दादानी का बघितलं हा सेनेचा आहे किंवा काय माझ्या लोकांसाठी होतोय आणि दादाच्या नावाने बोलतो आम्ही एवढे कष्ट करतो दादा एवढी मदत करतात ते डॉक्टर कोल्हे तिकडे काम करतात ते त्यांच्यावरती काय करतात अरे मग असं ज्याला आपण मदत करतोय आणि हे बरं झालं हे झाले तिथं कोण कोण गेलं ना हे पण आपल्याला कळालं नाही कळालं का नाही कळालं आता मी तुम्हाला सर्वांना सांगतोय आपल्याला पुढं निवडणुका आहेत आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण काँग्रेसला बरोबर घेऊन निवडणूक 100% सगळ्या ह्या स्वतंत्र लढणारच आहे नगरपालिकेच्या असेल पंचायत समितीच्या असतील जिल्हा परिषदच्या असेल हे राष्ट्रवादी संघटनेच्या ताकदीने आणि ज्याला ज्याला वाटतं ना आपल्याला नेत्यांनी काय केले त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये उतरून मग मलाच तिकीट पाहिजे याला तिकीट पाहिजे काय त्या सोसायटीमध्ये 90% राष्ट्रवादीचे आणि चेअरमन केलं मुंबई काढलं बरं ज्याच्या विरोधात लढला त्यांच्या कळपात सामील झालं का तुम्हाला चेअरमन केलं काय तुम्हाला वाटतं का नाही आता दूध संघाची निवडणूक समोरचा पॅनल त्याच्यातले सगळे उमेदवार आपल्याच चालू घेतले कुठले आपल्याच घरातले काय तुम्हाला काय वाटतं का नाही काय पक्षाने केली कारवाई परत उभं नाही करणार मी कधी जे काय आहे पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे जे नेत्याने आपले केले त्या नेत्याचा आदेश आणि त्या दृष्टीकडून पुढचं वाटचाल केली पाहिजे जर इथं बसलेले कोण बिघडला ना सोडणार नाही मी ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा